ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायतीचा प्रचार आता अत्यंत शिगेला पोहोचला आहे. भाजप विरुद्ध गाव विकास पॅनल अशी ही निवडणूक काटेकी टक्कर होणार असल्याने या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज गाव विकास पॅनलने जोरदार शक्ती प्रदर्शन करत बांदा प्रभाग 2 मध्ये प्रचार रॅली काढत थेट मतदारांशी प्रत्येक घराघरात संवाद साधला. आपलं विधान या मतदारांना सांगत गाव विकास परिवर्तन घडवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केलं. यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार सौ अर्चना पांगम, प्रभाग 2 मधील उमेदवार राजेश विरनोरकर, सौ अमृता महाजन, सौ रिया एडवे, प्रभाग 5 मधील उमेदवार तथा शिवसेनेचे शहर प्रमुख साई प्रसाद कानेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख सुशांत पांगम, विभाग प्रमुख ओंकार नाडकर्णी, अजय महाजन, ज्ञानेश्वर येडवे, अर्णव स्वार, भाऊ वाळके, बिपिन येडवे, शुभम पांगम, अनुप महाजन, संजू महाजन, गौरव महाजन, राकेश विरणकर, राजेश पावसकर, पांडुरंग नाटेकर, प्रथमेश गोवेकर, अक्षय नाटेकर, निखिल मयकर यांच्यासह गाव विकास पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार सौ अर्चना पांगम यांनी 20 वर्षात सत्ता असूनही भाजपने या ठिकाणच्या अनेक वॉर्ड मधील सुविधांकडे डोळेझाक केली आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीत उतरलो असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.